एमपीएससी परीक्षा की आंदोलनांचा रानबाजार. विद्यार्थ्यांच्या आड कोण करतय खेळी. कोणत्या टोळ्या करतायत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना टार्गेट. मिररने लावला या प्रकरणाचा छडा. विद्यार्थ्यांच्या आवाजाला फोडली वाचा. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे काही पहिलं आंदोलन होतं. याहीपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या होत्या आणि अनेक आंदोलनंही झाली होती. पण गेल्या काळातली काही आंदोलनं पाहिली तर या आंदोलनांना होता तो राजकीय वास. राजकीय नेत्यांना हाताशी धरून अनेक निवेदनं तयार केली गेली. इतकंच नाही तर अनेक नेत्यांनी राजकीय विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनात उड्या घेतल्या आणि इतक्यावरच न थांबता पेटलेल्या या आंदोलनाला हवा देण्याचं काम केलं. अगदी कोविडच्या काळात परीक्षा पुढे ढकलण्याच्या विरोधात झालेली आंदोलनं आता परीक्षा पुढे ढकलण्यासाठी होत होती आणि या सगळ्यात राजकारणी आपली राजकीय पोळी भाजताना आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आणखी चालना देत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनीच त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये एंट्री घेत स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटीस धरल्यात असा आता विद्यार्थ्यांकडून आरोप केला जात आहे. हे आंदोलन एखाद्या राजकीय नेत्याशिवाय यशस्वी होणार नाही याची खात्री राजकीय कार्यकर्त्यांना होती. म्हणूनच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना आंदोलनामध्ये ऐनवेळी आणण्यात आलं. रोहित पवार यांनी रात्रभर तेथे ठिय्या मांडला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्या आंदोलनाला वाढू लागला. कारण विद्यार्थी ज्यावेळेस स्वतः आंदोलनामध्ये उभारतात त्यावेळेस त्यांना पोलिसी कारवाई करण्याची भीती असते. पण एखादा राजकीय नेता असेल तर विद्यार्थ्यांची गर्दी होते ही नस राजकीय कार्यकर्त्यांनी ओळखली होती. म्हणूनच राजकीय नेत्यांना या ठिकाणी आणलं गेलं होतं. परंतु विद्यार्थ्यांच्या मागण्या पाहता आंदोलनामधून काय साध्य झालं असा प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करत आहेत. जे प्रामाणिकपणे अभ्यास विद्यार्थी करत होते त्यांना परीक्षा पुढे जाऊ नये असे वाटत होतं. त्याच विद्यार्थ्यांनी थेट एमपीएससीला पत्र लिहून या राजकीय टोळीपासून आम्हाला वाचवा असे अर्थहाक दिले आहे. त्यामुळेच आता एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा विश्वातून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. एकवीस ऑगस्ट 2024 रोजी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे काही विद्यार्थी एकत्रित आले आणि याचं रूपांतर आंदोलनात झालं. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षांचे पेपर असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. IBPS परीक्षा आणि MPSC कडून घेण्यात येणारी नियमित राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या आणि यालाच विरोध म्हणून MPSC विद्यार्थ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलं होतं. हे आंदोलन सुरू झालं तेव्हा आपण सिविक मिरर आणि पुणे मिररच्या माध्यमातून आंदोलन स्थळावर जाऊन विद्यार्थ्यांची बाजू जी आहे ती मांडली, तसंच त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील आपण समजून घेतल्या. पुणे मिरर म्हणजे पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर ही दोन्ही वर्तमानपत्र समाजाचा आरसा आहेत. आम्ही मिरर आहोत. समाजात ज्या काही बऱ्या वाईट चालीरीती घडतात, ज्या बऱ्या वाईट ज्या घटनाक्रम घडतो त्याचं तथ्य आणि सत्य दाखवण्याचं काम मिरर करत आहे. मिरर विविध पद्धतीनं ते काम आपलं पार पाडत आहे. अशावेळी समाजातील जे शोषित आहेत, विद्यार्थी आहेत, जे समस्याग्रस्त नागरिक आहेत, या सगळ्यांची अडीअडचण दूर करण्यासाठी मिरर सतत पुढे आलेलं आहे. त्यांना पण मिरर आधार वाटतो. नुकत्याच MPSC आंदोलन झालं. MPSC संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स होत्या, समस्या होत्या, त्याचं त्याबद्दलचं जे तथ्य आहे आणि सत्य आहे ते मांडण्याचं काम जे आहे मिररनी केलं. विद्यार्थ्यांचा राजकीय वापर होतो आहे हे प्रथमच बाहेर आलेलं आहे. या अँगलनी कोणी विचारच केला नव्हता. पण आता राजकीय पद्धत आपली भूमिका मांडताना त्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन इलेक्शनच्या तोंडावर त्यांच्याकडून आपली पोळी कशी भासता येईल हे बघते आहे. पण आम्ही मात्र त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी अगदी दमदारपणे उभा आहोत.
विद्यार्थीच नाही, समाजातला कुठलंही कोणी नागरिक येऊ, सिविक समस्यांबाबत तर आम्ही सतत पुढे आहोतच. तर ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आम्ही सतत सोबत राहणार आहोत, त्यांच्या अडीअडचणीत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार आहोत आणि हे 100% आम्ही राहणार आहोत. आम्ही कुणाचंही दडपण मानणार नाही, आम्ही समाजासोबत आहोत, कारण आम्ही मिरर आहोत, आम्ही समाजाचा आरसा आहोत.